आजही 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर समाज खडबडून जागा झाला। महिलांवरच्या अत्याचारांबाबत सजगता निर्माण झाली। हे अत्याचार कसे रोखता येतील याविषयी चर्चा सुद्धा झाल्या। यासंदर्भात अस्तित्वात असलेला कायदा कडक होण्याची आणि त्यांची अंमलबजावणी प्रभावी होण्याची मागणी सर्व थरातून होऊ लागली। यावर आता विचार विनिमय होऊन कायदाही कडक होणार आहे, पण या कायद्यात ज्या तरतुदी करण्यात आल्यात त्या कितपत प्रभावी आहेत? नव्या बदलामुळे अशा अत्याचारांना कितपत आळा बसेल? महिला आपल्यावरच्या अत्याचारांविषयी बोलायला आणि लढायला पुढे येतील का, असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत। त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत लढा निर्भयासाठी। लढा निर्भयासाठी या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत चर्चेसाठी बीडहून आहेत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे। त्यानंतर इथे माझ्यासोबत स्टुडिओमधून आहेत अॅडव्होकेट शकुंतला वाडकर आणि जोगेश्वरीहून आहेत अभिनेत्री मिताली जगताप। या तिघींचंही स्वागत करून आपण चर्चेला सुरुवात करूयात। या सगळ्यांकडनं निश्चितच उत्तरं येतील, ती सगळ्यात आधी एक महिला या भूमिकेतून आणि त्यानंतर अर्थातच सामाजिक कार्यकर्त्या, वकील आणि अभिनेत्री म्हणून। तेव्हा चर्चेला सुरुवात करूयात आपण। तुमचं तिघींचंही स्वागत या संपूर्ण चर्चेमध्ये। शकुंतला, सगळ्यात आधी तुला विचारावं असं वाटतं मला, या कायदा कडक केला जातोय त्याच्यात ज्या सगळ्यात तरतुदी केल्या गेल्यात, तुला वाटतंय की या सफिशियंट आहेत की आणखी काही या तरतुदींमध्ये मुद्दे राहिलेले आहेत? नाही, आता ज्या तरतुदी आहेत, जसं तू म्हणालीस की तरतुदी आहेत पण अंमलबजावणी तेवढी कडक होत नाहीये, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या ह्या कायद्यामध्ये यायला पाहिजेत ज्या आलेल्या नाहीयेत। आणि आता आपण फक्त ह्या मुद्द्यावर आलो आहोत की रेप सार्वजनिक म्हणजे जो रेप झालेला आहे, बलात्कार झालेला आहे, सामूहिक बलात्कार झालेला आहे, पण आपण अजूनही समाजाच्या दुसऱ्या अंगाकडे आपण वळलेलो नाही आहोत की जिथे रोज घरोघरी बलात्कार होत आहे। म्हणजे हा ही विषय हा एवढा छोटा नाही आहे, त्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि त्या व्यापक दृष्टिकोनातून आपण ह्या कायद्याकडे पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे। आपल्यासोबत मिताली सुद्धा आहे, अभिनेत्री म्हणून तिची ओळख आपल्याला आहेच, पण एक महिला म्हणून सुद्धा तिलाही कित्येकदा काही अडचणींना सामोरं जावं लागलं असेल, तेव्हा तिच्याशी पण चर्चा करूयात आपण। मिताली, काय वाटतं तुला? सतत तू या सगळ्या बातम्या ऐकतेस, पण आज वर्मा कमिटीचा जो आता तरतुदी समोर आलेल्या आहेत या कायद्यातल्या, जो अध्यादेश आहे तो सगळा वाचल्यानंतर तुला असं वाटतं की आणखी काहीतरी या कायद्यामध्ये कडक असायला हवं किंवा आणखी कठोर हा कायदा असायला हवा? नाही, कायदा अजून कठोर ज्या पद्धतीने त्यांनी केला गेलेला आहे तो समाधानकारक आहे असं मला वाटतं, पण त्याचबरोबर मला असं वाटतं की काही दृष्ट्या पालकांची ही जबाबदारी आहे की आपल्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं करून आणि तिला स्वतःचं संरक्षण कसं करता येईल या सगळ्याचं जे ट्रेनिंग असतं, जो पाठिंबा असतो तो जर दिला तर तेही एक खूप चांगल्या रीतीने राहील की कायदा पण आहे आणि आपण इंडिव्हिज्युअली आपलं स्वतःचंही रक्षण करतो आहोत। तर या दोन्ही गोष्टी जर जुळून आल्या तर मला वाटतं बऱ्यापैकी जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत ते सॉल्व्ह होतील। बरोबर आहे, आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे सुद्धा आहेत। वर्षाताई, वर्मा कमिटीच्या शिफारशीबाबत आपण समाधानी आहात का आणि यात काही बदल अपेक्षित आहेत का? काय सुचवाल आणि ते बदल? एक राजकीय दबाव अनेक वर्षांनंतर, म्हणजे आणीबाणीच्या चळवळीनंतर पहिल्यांदा या देशामध्ये युवकांनी निर्माण केला आणि त्यामुळे एक राजकीय दबाव निर्माण झाला म्हणून शासनाला वर्मा आयोग गठीत करावा लागला। गठीत केल्यानंतरही आमची चिंता होती आणि वर्मा आयोगानेही वर्मा आयोग झाल्यापासून किंवा एकूणच समाजामध्ये आणि मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्याची चर्चा सुरू होती की तातडीनं फाशीची शिक्षा लावा, ज्या भावनिक उद्रेकातून हे म्हटलं जात होतं ते मी एक कार्यकर्ती म्हणून समजू शकत होते, भावनिक उद्रेक त्याचा नक्की आदर आहे, पण त्याच वेळेला एक वकील म्हणून जर फाशीची शिक्षा लागली तर भविष्य काळामध्ये मुली किमान कंप्लेंट करायला जिवंत राहतायत, रेजिस्टन्स केल्यानंतर सुद्धा किमान पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू शकतात, तर कदाचित फाशीची शिक्षा लावली तर भविष्य काळात रेप तर होतीलच पण मुलीला जिवंतही ठेवलं जाणार नाही, मारून टाकतील अशी आम्हाला भीती वाटत होती। आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात पहिली शिफारस जी वर्मा आयोगाने केली की सामूहिक जर बलात्कार झाला तर त्याच्यासाठी जन्मठेप दिली जाईल आणि रेप असेल तर त्याच्यासाठी 20 वर्षांची जी सक्त मजुरीची शिक्षा लावलेली आहे त्याचं मी सर्वप्रथम स्वागत करते। मला कार्यकर्ती म्हणून आणि वकील म्हणून सुद्धा खूप ताण होता या गोष्टीचा की चुकून या भावनिक उद्रेकाचा कुठेतरी नोंद घेतली जाईल आणि
आणि वर्मा आयोगात सकट जे तीनही सदस्य आहेत ते ह्या चुकून निर्णय करतील की फाशीची शिक्षा लावा आणि तसं जर झालं तर आजही अनेक प्रकारे म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 1000 गुन्हे दाखल दरवर्षी होतात रेप केसचे आणि त्याच्यामध्ये अतिशय कमी कन्व्हिक्शन्स लागतात 10-10 वर्ष केसेस हटत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये फाशीची शिक्षा लावली नाही आणि अतिशय रॅशनल अशा पद्धतीचं ग्राउंड रियालिटीचं अंडरस्टँडिंग ठेवून वर्मा आयोगाने हा निर्णय दिला त्याचं मी सर्वप्रथम स्वागत करते. अगदी बरोबर आहे. मिताली आहे आपल्यासोबत. मिताली, दिल्ली गँगरेप प्रकरण तुला सुद्धा माहिती आहे, त्यावेळेला संपूर्ण देश उसळून उठला होता या सगळ्या प्रकारानंतर. पण तुला एकंदरीत असं काय वाटतं, ज्या वेळेला या मुलीसोबत हे सगळं घडलं त्यानंतर आजूबाजूनी लोक जात होते, बघत होते, पण कुणीच तिच्या मदतीसाठी पुढे आलेलं नव्हतं, अशा वेळेस या सगळ्या व्यक्ती सुद्धा दोषी असतात असं वाटतं तुला? हो, म्हणजे की या बाबतीत कोणाला एकाला दोष देऊन चालणारच नाही, कारण की तिचं स्ट्रगल ते तिच्या परीने तिने केलं होतं, पण त्या व्यतिरिक्त तिला जी काही मदत हवी होती ती तशी तिला मिळाली गेली नाही, त्यामुळे तो स्ट्रगल तिचा कुठेतरी संपला गेला. तर मला असं वाटतं की ही मेंटॅलिटी ही आपण बदलली गेली पाहिजे, की आपण जे एक अलिप्तता ठेवतो की अच्छा दुसऱ्याबरोबर प्रॉब्लेम होतोय तर आपण अलिप्त राहिलेलं बरं की आपण त्यात दखलबाजी न केलेली बरी. ही जी एक ओव्हरऑल आपल्या काय म्हणता येईल समाजात एक जी झालंय ना की कायद्यामध्ये अडकायचं नाही आपल्याला, आपण पण त्याच्यात अडकले जाऊ, तर हा दृष्टिकोनही बऱ्यापैकी बदलला गेला पाहिजे. तर त्यांनी पण खूप बऱ्यापैकी सुधारणा होईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.